विजेची निर्मिती. या मीटरच्या मदतीने आपण विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिक करंट मोजू शकतो. तारेभोवती चुंबक वर खाली केल्याने मीटरचा काटा हलतोय, म्हणजे तारेत विद्युत प्रवाह निर्माण झाला आहे. असं का झालं असेल? धन आणि ऋण भार म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस समान असलेल्या अणूचं हे चित्र आहे असं समजूया. सोपं करण्यासाठी आपण असं समजू की अणूवर एखादं बाह्य बल लावलं की ते इलेक्ट्रॉनला अणूमधून बाहेर ढकलतं आणि अशा प्रकारे अनेक इलेक्ट्रॉन मोकळे होतात आणि हे बल एक साखळी क्रिया सुरू करतो. हे बाह्य बल आपण चुंबक किंवा मॅग्नेट वापरून सुद्धा तयार करू शकतो. पण चुंबकामध्ये हे बल येतं कुठून? तुम्ही लोखंडाचा कीस चुंबकाच्या आसपास पसरून पाहिलं असेल की चुंबकाभोवती चुंबकीय बलरेषा असतात. या रेषा त्याच्या दोन्ही ध्रुवांना जोडतात. या बलरेषा अणूवर आघात करून इलेक्ट्रॉन मोकळे करतात आणि मोकळ्या झालेल्या इलेक्ट्रॉनना एका दिशेत ढकलतात. हे जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण एका अणूवर या चुंबकीय क्षेत्राचा काय परिणाम होतो ते बघूया. आता आपण चुंबक जोराने हलवूया, ज्यामुळे चुंबकीय क्षेत्र अणूवर आघात करेल आणि यामुळे अणूला ऊर्जा मिळेल. अणूपासून इलेक्ट्रॉन वेगळा होईल आणि मुक्त इलेक्ट्रॉन बनेल. यामुळे इलेक्ट्रॉनची एक श्रृंखला म्हणजे साखळी प्रक्रिया सुरू होईल. एखाद्या धातू किंवा सुवाहक पदार्थात, उदाहरणार्थ धातूच्या एका तारेत आधीपासून असलेले मुक्त इलेक्ट्रॉन सर्व दिशांना इकडे तिकडे भटकत असतात. पण तारेवर चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव पडताच हे सर्व इलेक्ट्रॉन एकाच दिशेने वाहू लागतात. लाकूड, प्लास्टिक किंवा रबर मध्ये असे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, त्यामुळे असे पदार्थ विजेचे वाहक नसतात. अशा पदार्थातून वीज जात नाही. तारेवर चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव जेव्हा वरून खालच्या दिशेने होत असतो तेव्हा इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहू लागतात. जेव्हा चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव खालून वर होतो तेव्हा इलेक्ट्रॉन देखील विरुद्ध दिशेने जायला लागतात. एखाद्या ठराविक दिशेने होणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला विद्युत प्रवाह किंवा फ्लो ऑफ करंट म्हणतात. तारेच्या भोवती जर चुंबकीय क्षेत्राची हालचाल कमी वेगाने होत असेल तर तेवढ्या ठराविक काळात कमी इलेक्ट्रॉनवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून विद्युत प्रवाह देखील कमी होतो. आणि जेव्हा चुंबकीय क्षेत्राची हालचाल थांबते तेव्हा इलेक्ट्रॉन एका दिशेने न जाता इकडे तिकडे सर्व दिशांना भटकू लागतात आणि विद्युत प्रवाह देखील खंडित होतो. ही तार जर एखाद्या मीटरला जोडली तर आपल्याला कळू शकतं की विद्युत प्रवाह सुरू आहे की खंडित झाला आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन कुठल्याही एका दिशेने न जाता इकडे तिकडे भटकत असतात तेव्हा वीज प्रवाहित होत नाही आणि मीटरचा काटा हलत नाही. चुंबकीय क्षेत्र वरून खालच्या दिशेने हलवलं तर या मीटरमध्ये दिसेल की एका ठराविक दिशेने विद्युत प्रवाह आहे. या उलट चुंबकीय क्षेत्र खालून वरच्या दिशेने हलवलं की विद्युत प्रवाह विरुद्ध दिशेने होताना दिसेल, काटा दुसरीकडे जाईल. आपण अनेक पद्धतीने विद्युत प्रवाहाचं प्रमाण म्हणजे वीज वाहण्याचं प्रमाण बदलू शकतो. चुंबक जोराजोरात हलवलात तर विद्युत प्रवाह वाढतो. अधिक शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र वापरलं तरी विद्युत प्रवाह वाढतो. जर चुंबकीय क्षेत्र एकाच वेळी अनेक तारांतून गेलं तर प्रत्येक तारेतून विद्युत प्रवाह तयार होतो. एकाच तारेला पीळ दिला तरी असंच होतं. एखाद्या धातूतील इलेक्ट्रॉन काही कारणाने एका दिशेने वाहू लागतात किंवा पद्धतशीरपणे आलटून पालटून दोन्ही दिशांनी वाहतात तेव्हा त्या धातूमध्ये विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो. चुंबकाच्या हालचालीने इलेक्ट्रॉनचा प्रवाह तयार करून अशा प्रकारे वीज निर्माण करता येते.